कुंभोज पंचक्रोशीतील येथील ग्रामस्थांच्या आरोग्य सेवेसाठी सातत्यानं पाठपुरावा करत आयुष्यमान आरोग्य मंदिर मंजूर करून त्याचं लोकार्पण केल्याचा आनंद होतोय या आयुष्यमान आरोग्य मंदिराचा लाभ पंचक्रोशीने घेऊन कुटुंबाचं आरोग्य जपावं माजी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटली यड्रावकर यांच्या माध्यमातून लवकरच नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे आजी माजी खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचं योगदान या आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या योगदानासाठी लाभलेलं आहे असं प्रतिपादन कुंभोज जिल्हा परिषद सदस्य व माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी केलं कुंभोज तालुका हत्कनंगले येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचं उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रसंगी यादव बोलत होते यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार राजू आवळे माजी अर्थ व शिक्षण समितीचे सभापती प्रवीण यादव यांच्या हस्ते या आयुष्यमान आरोग्य मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सरपंच स्मिता चौगुले अध्यक्षस्थानी होत्या यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले गंभीर आजारावरच उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी शासकीय येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आमदार राजू आवळे म्हणाले की कुंभोज आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना आपल्या घरातील आहे समजून त्यांना सेवा द्या आतापर्यंत कुंभोज गावच्या सर्वांगीण विकासासाठी साडेतीन कोटी रुपये दिले असल्याचं सांगितलं जिल्हा परिषदेचे डी सी पाटील म्हणाले की या आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून गोरगरिबांना आरोग्य सुविधा उपलब्ध होतील आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांपैकी एकनाथ शिंदे यांच्यासारखा दुसरा मुख्यमंत्री होणे शक्य नाही तेरा कोटी जनतेला पाच लाख आरोग्य खर्च देणारे व जनतेच्या मनात काय चालू आहे हे ओळखून धडाधड निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे यावेळी उपसरपंच अशोक आर्गे माजी खासदार राजू शेट्टी ममाजी जिल्हा परिषद सदस्य बाबासू पाटील अरुण पाटील डॉक्टर अशोकराव माने अरुण इंगोले माजी सभापती पद्मराणी पाटील कल्पना आवाडे जव्हार कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले माजी पंचायत सदस्य सपना पांडव निर्मला माळी हिंगणगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील माजी सरपंच किरण नामे तंटामुक्त अध्यक्ष बाळासो डोणे पोलीस पाटील मोहम्मद पठाण अविनाश बनघे अमर पाटील गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मुकाशी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद दादर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजीव गोडबोले ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण डॉक्टर फारुख देसाई डॉक्टर पंकज पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गावातील सर्व माजी सरपंच माजी उपसरपंच सर्व माजी ग्राम ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत घटनेते किरण माळी यांनी केलं प्रास्ताविक माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी केलं आभार माजी उपसरपंच अजित देव मोरे यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज